बंधन महाराष्ट्राचे. भारतीय महिलांमध्ये सर्वात लोकप्रिय परिधान म्हणून साडी लोकप्रिय आहे. सामान्य अतिसामान्य महिला असो किंवा ग्लॅमर जगातील महिला, साडी म्हणजे ग्रेसफुलच वाटते असं बहुसंख्याक महिलांचं म्हणणं असतं. सध्या निवडणुकीच्या धामधुमीत देशातील आघाडीच्या महिला नेत्या साडी घालताना दिसतात. मायावती, हरसिमरत कौर बादल आणि कधीकधी पंकजा मुंडे या तीन महिला राजकीय नेत्या पंजाबी सूटमध्ये वावरतात. मतदारांना महिला नेत्यांच्या पेहराव्याविषयी काय वाटतं पाहूयात एक खास रिपोर्ट. प्रियंका गांधी, सुषमा स्वराज, निर्मला सीतारमण, ममता बॅनर्जी, स्मृती इराणी, प्रियंका चतुर्वेदी, वृंदा करात, मनेका गांधी, सोनिया गांधी, वसुंधरा राजे शिंदे या महिला राजकारणी आज देशाच्या प्रमुख पक्षांचं प्रतिनिधित्व करत आहेत. इंदिरा गांधी, जयललिता, सूर्यकांता पाटील हे महिला नेतृत्व देखील आक्रमक नेतृत्व म्हणून प्रसिद्ध होतं. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे या देखील सार्वजनिक सभांमध्ये हमखास साडीत असतात. या महिलांचे विचार वेगळे, पक्ष वेगळे, त्यांची शैलीही वेगळी, पण या सर्व महिलांनी राजकीय सभांमध्ये आणि सार्वजनिक जीवनात नेहमी साडीचाच वापर केलाय. परिधानाचा भारतीय मानसिकतेवर काही परिणाम होतो का? जनतेलाही महिला नेतृत्वांना साडीतच पाहायला आवडतं का? असाही प्रश्न पडतो. आज सामान्य आणि नोकरदार महिला सोयीचं वाटतं म्हणून पंजाबी सूट आणि जीन्स शर्ट वापरत आहेत. शहरं आणि महानगरामध्ये तर हमखास सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा लागतो, त्यामुळे पंजाबी ड्रेस किंवा ट्राउझर शर्ट सोयीचं वाटतंय. पण आजच्या पिढीतल्या महिला राजकारण्यांना मात्र साडीच योग्य वाटते. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल या शिरोमणी अकाली दलाच्या आहेत. त्या पंजाबच्या असल्यामुळे सलवार कमीज मध्ये असतात. पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती, बसपाच्या प्रमुख मायावती या महिला नेत्या नेहमीच सलवार कमीज मध्ये दिसतात. तर महाराष्ट्रातील भाजपाच्या पंकजा मुंडे, पूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त या महिला पंजाबी सूटमध्ये वावरतात. उमा भारती साध्वी असल्यानं केसरिया वस्त्र वापरतात. आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रभारी अंजली दामनिया देखील आधुनिक सूटमध्ये वावरतात. साडीशिवाय इतर परिधान वापरणाऱ्या या महिला नेत्याही आपापल्या क्षेत्रात प्रभावी नेत्या आहेत. पण देशाच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या महिला नेत्या साडीलाच प्राधान्य देताना दिसतात. साडीचं महात्म्य भारतीय राजकारणात अनेकदा अधोरेखित झालंय. महिला नेतृत्वाच्या साड्या नेसण्याच्या पद्धतींवरही चर्चा होत असते. पाहूया सामान्य महिला मतदारांना नेमकं याविषयी काय वाटतं. माझ्या मते मला असं वाटतं की भारतीय महिला अगर पॉलिटिक्समध्ये उतरतात तर त्यांनी भारतीय पेहरावा घातला पाहिजे. आणि साडी हा आपला ट्रेडिशनल कॉस्च्युम आहे म्हणून त्यांनी ते साडी घातलं की ते जास्त रुबाबदार आणि जास्त चांगलं ठरतं. हां, मला असं वाटतं की राजकारणामध्ये स्त्रियांचं नेतृत्व करणाऱ्या ज्या नेत्या असतात त्यांच्याकडे साडी आणि ड्रेस त्या काय घालतात ह्याच्यापेक्षा त्या किती स्त्रियांच्या मतांना किंवा स्त्रियांच्या प्रश्नांना रिप्रेझेंट करतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना पाहिलं पाहिजे. आणि जर त्या खरंच चांगल्या काम करत असतील तर त्यांचं हे साडी घालणं, ड्रेस घालणं हे मॅटर करत नाही. मला असं वाटतं की ज्या पेहरावामध्ये व्यक्तीला कम्फर्टेबल वाटतं तो पेहराव व्यक्तीने घातला पाहिजे. आता दुसरा जो तुमचा मुद्दा आहे की राजकारणामध्ये स्त्रियांच्या पेहरावाचा काय परिणाम होतो, तर मला असं वाटत नाही की त्या पेहरावामुळे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये, म्हणजे जे आपण फक्त बाह्य व्यक्तिमत्व न म्हणता तिचं जे अंतर्गत व्यक्तिमत्व आहे त्यामध्ये काही फरक पडत असेल असं मला वाटत नाही. राजकीय क्षेत्रातल्या महिलांनी साडी घालावी असा काही जो अलिखित नियम आहे तो मला असं वाटतं ते काही फारसं महत्त्व नाही. आपण आत्ताच्या काळातल्या जर मुली बघितल्या राजकारणात आलेल्या, उदाहरणार्थ पंकजा मुंडे किंवा शिंदे आणि प्रियंका गांधी, तर हे एक पब्लिक फिगर म्हणून तुम्हाला असं वाटतं की ते साडीवर बघावं, पण आपण बऱ्याचदा बघतो की त्या भारतीय पेहराव आहे आणि कम्फर्टेबल पेहरावात असतात आणि त्यांचं त्या पेहरावावरून खूप प्रभावी व्यक्तिमत्व ठरतं किंवा नाही, त्यांचे विचार आणि त्यांचं काम बोलतं. पंजाबी सूट किंवा रेग्युलरचा त्यांचा जो ड्रेसिंग आहे त्यापेक्षा त्यांच्या कामातून ते दिसून येतं. जसं की पंकजाताई किंवा बाकी कोणत्याही सुप्रिया सुळे कुणी असो, त्यांच्या ड्रेसिंगपेक्षा त्यांच्या कामाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे कोणत्याही लेडीजच्या. जे नाही ते इश्यू मांडायला नाही पाहिजे, कारण सध्या राजकारणात आता लोकसभेचे इलेक्शन आलेले, ते मुद्दे कोणते, सध्या देशाला कोणते मुद्द्याची गरज आहे, कोणतं राजकारण देशासाठी आणि त्यांच्या नागरिक लोकांसाठी सध्या काय महत्त्वाचं आहे ते आपण पाहिलं पाहिजे. हे नाही पाहिलं पाहिजे की हे नेते ती साडी घालतात, हा ड्रेस घालतात, ते जीन्स घालतात, ते त्यांची लाईफ आहे, त्यांना फ्रीडम आहे, ते काही करू शकत नाही.
डिगीकरसह AM न्यूज. स्पंदन महाराष्ट्राचे.